सजातीय आणि विजातीय पदांची उदाहरणे आता आपण सजातीय आणि विजातीय पदांबाबत म्हणजे लाईक आणि अनलाईक टर्म्सबाबत उदाहरणांच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊ उदाहरण एक राम आणि श्याम हे बालपणीचे मित्र आहेत आज त्यांच्या आईंनी त्यांना ताजा भाजीपाला खरेदी करण्यास बाजारात पाठवले आपण पाहूया की त्या दोघांनी बाजारातून काय काय भाजीपाला खरेदी केला तो रामने तीन किलोग्रॅम बटाटे सात किलोग्रॅम कांदे आणि आठ किलोग्रॅम टोमॅटो खरेदी केले आणि श्यामने चार किलोग्रॅम बटाटे दोन किलोग्रॅम टोमॅटो आणि तीन किलोग्रॅम भेंडी बाजारातून आणली अरे हे काय राम मी तर पिशवी आणायलाच विसरलो इतके सारे सामान कुठे ठेवू काहीशा चिंतेच्या स्वरात श्यामने रामला विचारले हे ऐकून राम म्हणाला अरे एवढंच आहे तू माझ्या पिशवीत ठेव सामान आता मुलांनो तुम्ही सांगू शकाल का की दोघांनी कोणकोणत्या भाज्या एकाच प्रकारच्या खरेदी केल्या आणि कोणत्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्या इथे बटाट्याला ए ने कांद्याला पीने टोमॅटोला टी ने आणि भेंडीला बी ने संबोधूया सर्वप्रथम आपण सजातीय बाबींचा एक गट तयार करूया पिशवीमधील बटाट्याचा गट बरोबर तीन ए चार ए टोमॅटोचा गट बरोबर आठ टी दोन टी त्याचप्रमाणे विजातीय किंवा भिन्न प्रकारच्या भाज्यांचा गट कांद्याचा गट बरोबर सात पी भेंडीचा गट बरोबर तीन बी तर या ठिकाणी आपण पाहिले की बटाटा आणि टोमॅटो यांचे सजातीय गट आहेत तर कांदा आणि भेंडीचे विजातीय गट आहेत उदाहरण दुसरे खालील प्रश्न बघा आणि ठरवा की ही पदे समान असतील की असमान पदे सहा एक्स झेड आणि सहा एक्सचा वर्ग दोन झेडचा वर्ग दोन जर या दोन पदांचे घटक पाडले तर हे मिळेल सहा पदाचा घटक सहा एक्स आणि झेड आहे अशाच प्रकारे सहा एक्सचा वर्ग दोन झेडचा वर्ग दोन चे घटक सहा एक्स एक्स झेड आणि झेड आहेत इथे दोन्ही पदांचे बैजिक घटक वेगवेगळे आहेत म्हणून मुलांनो ही दोन्ही विजातीय पदे म्हणजे अनलाईक टर्म्स आहेत या उदाहरणांच्या माध्यमातून आपण सजातीय आणि विजातीय पदांबाबत माहिती घेतली सजातीय आणि विजातीय पदांची विभागणी कशी करावी याबाबतही जाणून घेतले पुढील चित्रफितीमध्ये आपण पदांबाबत काही चुकीच्या धारणा पाहणार आहोत आणि त्यांना दूर करणार आहोत だねば。